आपला खानदान कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला? एकदम बघा यांना पण माहितीये, नाहीतर मी येईल म्हणून आज आपल्याला म्हणतात राधिका वाडके. आता आपल्या राधा काकू अख्ख्या गावात तिच्या नादी कोण लागत नाही. परवाही मतदानाला गेली होती, मशीनचं बटन इतक्या जोरात दाबला ना की ते आताच अडकलं आणि त्या उमेदवाराला धडधडा आठ मत पडली. परवा शेजारची बाई हिच्याकडे रडत रडत आली, काय बघा की काकू आठ पोरं झाल्यावर आमचं नवरा म्हणतोय माझ तुझ्यावर प्रेम नाही. हे ऐकला बरोबर आपली राधा काकू म्हणाली, प्रेम नाही तेच बरं आहे, प्रेम नाही तर आठ पोरं झाल्यात, प्रेम असत तर किती पोरं झाली असती. हे ऐकला बरोबर ती शेजारची बाई काढ एकदा इथं पोट दुखत होतो म्हणून ही गेली दवाखान्यात. डॉक्टर माझं पोट दुखते. डॉक्टरांनी झकपैकी ऑपरेशन केलं, एकदम रापचिक, चार दिवसांनी परत आली. डॉक्टर माझं पोट दुखते. डॉक्टरांनी परत ऑपरेशन केलं, आठ दिवसांनी परत आली. सो आठ दहा वेळा झाल्यावर आमच्या राधा काकूची पण सनकली. काय सनकली? हा, ती डॉक्टरांना म्हटली डॉक्टर सारखी सारखी ऑपरेशन करण्यापेक्षा माझ्या पोटाला चैन चलावा. हे ऐकल्या बरोबर डॉक्टर पण काट. मला सांगते आमच्या राधा काकूनी आहे ना पोलिसांना लय भारी साक्ष दिली. काय सांगते राहुल दादा तुला, लय भारी साक्ष दिली. यांच्या गल्लीत एकदा चोरी झाली होती, पोलिसांनी विचारलं हिला चोरांची काही ओळखीची कोण, ही म्हणाली चोर दुखत आणि होती, एक काळ होत आणि दुसर त्याच्यापेक्षा पण काळ होत. हे